मागील 24 तासांमध्ये देशभरात कोरोनाचे 25,153 नवे रुग्ण आढळून आले. नव्याने कोरोनाची लागण होणाऱ्यांचा आकडा देशात काहीसा कमीसा होताना दिसतोय. देशभरातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता 1 कोटीचा टप्पा ओलांडलाय. आतापर्यंत देशभरात 1.5 लाखापेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तीन नव्या शेतकरी कायद्याविरोधात गेले अनेक दिवस दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटले. आंदोलनाच्या समर्थनार्थ विरोधी पक्षांनी एकत्र येत भारत बंद पाळला होता. सत्ताधारी पक्षाकडून आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बैठका घेण्यात आला. या आंदोलनाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करताना दिसत आहे. असे असताना भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री वीरेंद्र सिंह यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. देशातील भारतीय तंत्रज्ञान संस्था या राष्ट्रीय महत्वाच्या असून तेथे संशोधनाचे कार्य पार पडते. त्यामुळे या संस्थांमध्ये प्राध्यापकांची नेमणूक करताना जातनिहाय आरक्षणाचा निकष लावण्यात येऊ नये अशी शिफारस भारतीय तंत्रज्ञान संस्थाचे संचालक आणि इतर तज्ज्ञ पथकाने केली आहे. जूनमध्ये सरकारला याबाबत शिफारसीचा अहवाल सादर करण्यात आला होता. त्यात म्हटले होते की भारतीय तंत्रज्ञान संस्था या राष्ट्रीय महत्वाच्या संस्था कायदा संसदेत संमत करून स्थापन करण्यात आले आहेत. बिहार निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षात संघटनात्मक बदल व्हावे यासाठी काँग्रेसच्या 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिली होती. पक्षातील त्या आणि इतर महत्वाच्या नेत्यांची सविस्तर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधी यांनी आज 10 जनपद येथील निवासस्थानी बैठक बोलावली आहे. आज दिल्लीत सोनिया गांधींच्या निवासस्थानी ते 23 नेते देखील हजर असणार आहेत. ही बैठक आयोजित करण्यासाठी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. चीन पासून सावध रहा असा इशारा भारतचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांनी नेपाळला दिलाय. नेपाळने आशियातील श्रीलंकेसह अन्य देशांकडून शिकायला हवे आणि चीन पासून सावध राहायला हवे असे त्यांनी सांगितले आहे. नेपाळ हे जगाच्या पाठीवर एकमेव हिंदू राष्ट्र आहे. श्रीराम आणि सीतामाईंशी नात्याने जोडलेला हा देश पण नेपाळमधील हिंदुत्व खतम होत असताना आम्ही काय केलं असा सवाल शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे. अत्यंत कडवट आणि निष्ठावान शिवसैनिक म्हणून ओळख असलेले माजी खासदार मोहन रावले यांचे शनिवारी सकाळी गोव्यात निधन झालं. वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहन रावले हे वैयक्तिक कामासाठी गोव्यात गेले होते. त्यावेळी हृदयविकाराच्या झटक्याने रावले यांचं दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोक व्यक्त होताना दिसतोय. December 21 सौर मालिकेतील सर्वात मोठ्या गुरु आणि सर्वात वेगळ्या शनी ग्रहाची युती होताना दिसणार आहे. खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून 400 वर्षानंतर घडणारी ही घटना विलक्षण आहे. तर ज्योतिषी शास्त्रानुसार दोन्ही ग्रहाची मकर राशीमधील ही युती अनेक उलथापालथी घडू शकणार आहे. फायझर पाठोपाठ अमेरिकेत मॉडर्नाच्या लसीला मान्यता देण्यात आली. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मॉडर्नाच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली. अमेरिकेत फायझरच्या लसीचे डोस देण्यास सुरुवात झालेली असताना आता मॉडर्नच्या लसीचे डोसही सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाले. बॉलिवूडचं ड्रग्स रॅकेट उघड करण्यासाठी NCBला मोठं यश मिळण्याची चिन्ह दिसत आहे. कारण 100 पेक्षा जास्त गॅजेट्समधून डेटा हस्तगत करण्यात NCBला यश आले. यात दीपिका पादुकोण, अर्जुन रामपाल, सारा अली खान, रिया चक्रवर्ती आणि श्रद्धा कपूर अशांच्या मोबाईल आणि इतर गॅजेट्सचा समावेश आहे. या सगळ्या शिकाऱ्यांच्या चौकशीत जे काही NCBनं जप्त केलेलं होतं
त्याची तपासणी गांधीनगर FFL मध्ये करण्यात आली. त्यात जवळपास 500 SG मूवी च्या मोठ्या प्रमाणात डेटा मिळण्यात यश आले. पठाण या शाहरुख खानच्या चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. पठाण हा चित्रपट एक मोठा फिल्मस्टार चित्रपट मानला जात आहे. या चित्रपटात शाहरुख खान सोबत सलमान खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम सहित दिसणार आहेत. आता या चित्रपटाच्या संबंधित बॉलिवूड हंगामाच्या माहितीनुसार ऋतिक रोशन देखील या चित्रपटात दिसू शकतो असे सांगितले जात आहे.